गुड मॉर्निंग. आज डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हार्टचा प्रॉब्लेम यांच्यासाठी एक अत्यंत साधा आणि सोपा व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला कसं असतं की वृद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला किंवा आजारी असलात आणि डायबिटीस ब्लड प्रेशर हार्टचा प्रॉब्लेम झाला तर मग मात्र तुम्हाला व्यायाम तर करायला डॉक्टरांनी सांगितलेला असतो, परंतु तो आपल्याला करता येत नाही कारण की आपल्या अंगामध्ये ताकद नसते. तर अशा वेळेला दोनच व्यायाम प्रकार आहेत, खूप सोपे आहेत पण तसे ते अवघडसुद्धा आहेत. तर हे दोन व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवते. ते जरी तुम्ही केलेत तरी डायबिटीस ब्लड प्रेशर आणि हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांच्यासाठी तो सफिशियंट व्यायाम प्रकार होतो. मग तुम्ही विचाराल की किती वेळ करायचा, तुम्हाला झेपेल तेवढ्याच करा. सुरुवातीला तुम्हाला 5 मिनटं झेपेल. सुरुवातीला तुम्हाला कधी कधी 5 पावलं चालायलासुद्धा नको वाटतं. जेवढी पावलं चालाविषयी वाटतात तेवढीच पावलं चाला, जेवढं बरं वाटतं तेवढंच करा. स्वतःच्या बॉडीला अजिबात स्ट्रेस करून घेऊ नका. आणि दाखवते मी आता डायबिटीस आणि ब्लड प्रेशरनी आणि हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना आहे. ब्लड प्रेशर म्हणजे ज्यांचा हाय बी पी आहे, अशक्तपणा जास्त आहे, आजारी पडून घरी आलेले आहात, हॉस्पिटलमधनं घरी आलेले आहात, परंतु तुम्हाला व्यायाम करणं खूप आवश्यक आहे, अशा वेळेला हे दोन व्यायाम प्रकार तुम्ही करायचे आहे. हे करणं एक वेळ सोपं आहे पण हे करणं खूप अवघड आहे, खूप हात भरून येतात. जसं जमेल तसं, जेवढा वेळ जमेल तसं, घरातल्या घरात सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला घाम पण खूप येतो, व्यायाम पण खूप होतो, तुमचा रक्तपुरवठा वाढतो, तुमचं लंग्स म्हणजे फुप्फुसंसुद्धा जास्त काम करतात आणि हार्टला रक्तपुरवठासुद्धा वाढतो. एवढंच नव्हे तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे ते सुद्धा हे करू शकतात, कारण की हा रक्त आणि ज्यांना विस्मरण म्हणजे आजकाल विसरते असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठीसुद्धा हा खूप चांगला व्यायाम प्रकार आहे. नक्की करून बघा, 1 महिनाभर करा, दिवसातून कितीही वेळा करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, 2-3 वेळा करा. फार जास्त स्ट्रेस करू नका, इथे दुखतो जास्त करायला गेलात तर. त्यामुळं 40-50 पावलं करा आणि त्यानंतर तुम्ही थांबा आणि मग 1 महिन्यानंतर तुम्ही तुमचे रिपोर्ट्स तुमच्या डॉक्टरांना दाखवू शकता. धन्यवाद.